लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागाने राणी ही समोर येत बोट पुढे करत म्हणते की सिंधू तू कधीही शिकू सुखी होणार नाही असा मी तुला शाप देते तेव्हा ती ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो आणि लगेचच सिंधूला चक्कर येते तेव्हा सर्वजण हे सिंधूला धरतात तेव्हा राजश्री सिंधूला पाणी देते रत्नाकर म्हणतो की सिंधू डॉक्टरांनी काय सांगितलं जास्त टेन्शन घ्यायचं नाहीस राजेश्री सिंधूला शांत करत म्हणते की सिंधू आता तुला बाळाची सुद्धा काळजी घ्यायला हवी त्यानंतर सिंधू तिच्या बेडरूममध्ये येत विचार करू लागते तेव्हा पाठीमागून राघव तिथे येतो आणि सिंधूला बघताच म्हणतो की सिंधू तुला काय होतंय तुला खूप घाम आला आहे तर सिंधू म्हणते काही नाही त्यानंतर सिंधू ही राघवला मिठी मारते आणि म्हणते की एक विचारू का राघव म्हणतो विचार ना सिंधू सिंधू म्हणते की तुम्हाला हे असंच वाटतं का रायाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे राघव म्हणतो की सिंधू विडे आहे का तू असा का विचार करतेस मला असं काहीच वाटत नाहीये रायाच्या मृत्यूला तू अजिबात जबाबदार नाही राघव म्हणतो की तू कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस असं काहीच नाहीये राया जर आत्ता असता आणि तुला बाळ होणार हे त्याला समजले असते तर त्याला किती आनंद झाला असता तेव्हा सिंधू सुद्धा रडू लागते सिंधूचा हात हातात घेत राघव म्हणतो की सिंधू तुला मी एक सांगतो आता आपल्या घरात बाळ येणार आहे तेव्हा तू आनंदी राहा सगळं दुःख बाजूला ठेवून तुला बाळासाठी हसायचंय आणि रायाची सुद्धा हीच इच्छा होती तेव्हा तू आता कायम आनंदी राहायचं असे आता राघव सिंधूला बोलतो राघव म्हणतो की सिंधूला वाईट वाटणं आणि राग येणं साहजिक का आहे कारण तिचा नवरा मेला आहे आणि आता ती शॉकमध्ये आहे तेव्हा तू तिचे बोलणे मनाला लावून घेऊ नकोस राघव म्हणतो की मी माझा भाऊ गमावला आणि राया जर असता तर त्याची हीच इच्छा असती की सिंधूने आनंदी राहावं आणि बाळ जन्माला यावं राघव म्हणतो की सिंधू आपल्याला देवाने खूप मोठं गिफ्ट दिलंय तेव्हा त्याला वाढवून तू खूप मोठं कर त्याला इकडे माई ही कॉटवरती झोपलेली असताना माईच्या डोळ्यासमोर राया आलेला असतो आपण राया आणि राणीला सुखी रहा आणि चांगले रहा असा कसा आशीर्वाद दिला हे आता सर्व माईच्या डोळ्यासमोर येत असते रायाची आठवण काढून माई ही रडत असते राया बॅग घेऊन कसा आश्रमात निघून गेला हे आता माईच्या डोळ्यासमोर येऊन माई, माई खडकन उठून राया अशी ओरडते तेव्हा रेश्मा माईला बघते पळतच रेश्मा माईकडे येते आणि माईला म्हणते की राया आता गेले तर माई म्हणते की नाही मला रायाकडे जायचंय तर माईला धाप लागू लागते तेव्हा रेश्मा हवेची नळकांडी माईच्या तोंडात देते तेव्हा रेश्मा सिंधूला बोलावते सिंधू तिथे येताच माई म्हणते की सिंधू माझ्याजवळ तू येऊ नको आणि मला हातही लावू नको तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते की तुम्हाला त्रास होईल माई तर माई म्हणते हो दे मला त्रास पण तू इथून जा तर सिंधू म्हणते की असं बोलू नका तेव्हा माई म्हणते की मी काय बोलू कायम मी तुला साथ दिली सिंधू माई म्हणते की तुझ्या आणि राघवच्या नात्यासाठी माझ्या रायाने काय काय नाही केलं तू ह्या घराचे नियम मोडले तरी सुद्धा मी तुला साथ दिली माई म्हणते की आणि तू काय केलंस माझ्या रायाला तू मारली तेव्हा सिंधू म्हणते की असं काही नाहीये माई सिंधू म्हणते की तुम्ही एवढं मास्क लावून घ्या नाही तर भाऊजी मला राघवतील तेव्हा पुन्हा माई ही सिंधूला ढकलते सिंधू म्हणते की माई असं करू नका राया भाऊजींनी तुमची काळजी घेण्यासाठी मला सांगितलंय तेव्हा तुम्ही प्लीज मास्क लावा माई काही ऐकायला तयार नसते तेव्हा डोळ्यात पाणी आणत माई म्हणते की अगं सिंधू मी तुला एवढं बोलले तरी तू सुद्धा माझाच विचार करते तेव्हा सिंधू म्हणते की कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे माई सिंधू म्हणते की तुम्ही एवढा मास्क लावून घ्या मग मला वाटेल ते बोला मला कधीच तुमचा राग येणार नाही इकडे राणी ही रायाच्या फोटो समोर बघत असते तर इकडे काकूनी एका गुरुला बोलावलेले असते राणीला हाक मारत काकू म्हणते की राणी गुरुजींचा आशीर्वाद घे तेव्हा राणी रायाच्या फोटो समोरून गुरु समोर येते आणि आशीर्वाद घेते राजश्री म्हणते की हे सर्व काय आहे तर काकू म्हणते की अग आता आपल्या घरात खूप वर्षांनी पाळणा हलणार आहे आणि तू जेव्हा प्रेग्नंट होतीस तेव्हा असंच गुरुजींना बोलावलं होतं तेव्हा ते, ते काय म्हटले होते आठवत आहे ना गुरुजी म्हटले होते की बाळ अगदी छान आणि सुखरूप जन्माला येईल त्यासाठीच मी आता गुरुजींना बोलावलं आहे तेव्हा राजश्री म्हणते खरंच आणि राजश्री गुरुजींना नमस्कार करते काकू म्हणते त्याचं काय आहे ना हिंदूचा जीव खूप वरखाली होतो मी विचार केला की गुरुजींना मी सिंधूची पत्रिका दाखवावी पण सिंधूची पत्रिका नाहीये आणि गुरुजी प्रश्नाचे उत्तर कवड्यांनी देतात राजश्री म्हणते ठीक आहे मी राघवची सुद्धा पत्रिका घेऊन येते आणि त्या दोघांनाही आणते असे म्हणत राजश्री त्यांना आणण्यासाठी जाते तर इकडे राणी विचार करते की इथे तर फक्त या सिंधूचंच कौतुक सुरू झालं माझा नवरा जर या जगात असता तर माझ्यासाठी सुद्धा हे सर्व झालं असतं काकू गुरुजींना म्हणते की सिंधूला दिवस गेले हे बाहेर कुणालाच माहीत नाही तेव्हा तुम्ही सुद्धा बाहेर कुणाला सांगू नका तेव्हा गुरुजी म्हणतात की रुक्मिणी तू काही काळजी करू नकोस त्यानंतर राघव आणि सिंधू तिथे येतात आणि गुरुजींचे आशीर्वाद घेतात तेव्हा गुरुजी त्यांच्या जोडीतील कवडी बाहेर काढतात त्यानंतर ती कवडी गुरुजी रे राणीच्या हातात देतात तेव्हा राणीच्या हातात दिलेली कवडी बघून राणी विस्मयचकित होते गुरुजी राणीला म्हणतात की दे हिच्या हातात तू कवडी दे असे म्हणत गुरुजी आता सिंधूला ती कवडी देण्यासाठी सांगतात तेव्हा राणी ती कवडी सिंधूच्या हातात देते त्यानंतर गुरुजी सिंधूला ती कवडी त्यांच्याकडे द्यायला सांगतात आणि गुरुजी ती कवडी पानावरती ठेवतात त्यानंतर पाया परत गुरुजी ती कवडी सिंधूला देत म्हणतात की सिंधू ही कवडी तुझ्याकडे जपून ठेव आणि तुझ्या जे बाळाच्या जेवण मरणाचा प्रश्न आहे काकू म्हणते गुरुजी तुम्हाला नक्की काय म्हणायचं मला समजलं नाही गुरुजी म्हणतात की रुक्मिणी योग्य वेळ आल्यानंतर सर्व काही कळेल आणि गुरुजी ती कवडी सिंधूला देतात राजेश्री म्हणते याचा सगळा काय अर्थ आहे तेव्हा गुरुजी म्हणतात की सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच मिळायला हवीत असं काही आहे का गुरुजी म्हणतात सिंधू तू तो, तो स्वतःची काळजी तर घेशील पण त्याबरोबर तुझ्या बाळाची सुद्धा काळजी घेशील त्यानंतर इकडे सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात सिंधू सर्वांना वाढत असते तेव्हा एक झाकण सिंधूकडून खाली पडते आणि सिंधू ती घेण्यासाठी खाली वाकते तेव्हा काकू म्हणते की सिंधू थांब खाली वाकू नकोस आणि तू तु तु आता तुला स्वतःची आणि बाळाची सुद्धा काळजी घ्यावी लागेल तेव्हा राजेश्री सिंधूला म्हणते की सिंधू तू बस मी वाढते सिंधू म्हणते की मधुताई आले आता त्यांना वाढते आणि मी सुद्धा बसते आणि सिंधू ही राणीला वाढू लागते तेव्हा सि राणी सिंधूचा हात धरते तर सर्वांना मोठा धक्का बसतो राणी म्हणते की सिंधू माझ्या जवळ येऊ नकोस आणि प्लेट खाली ठेव तुझ्या हातामध्ये मला ना रायाचं रक्त दिसतंय राजश्री उठून उभा राहत राणीला हात जोडत म्हणते की राणी बस सिंधूला सारखं सारखं तेच बोलू नकोस आणि घालून पालून बोलणंसुद्धा बंद कर माई म्हणते राणी आता सर्व सोडून दे तू जे काही केलं ना त्याच्यामुळे काही घडणारं बदलणार आहे का रायाला जाऊन माझ्या पंधरा दिवस झाले तुझी सुद्धा राणी यामध्ये काही चूक नाहीये आणि रागाच्या भरात मी सुद्धा त्या दिवशी सिंधूला खूप काही ऐकवलं का माई म्हणते की तू सुद्धा आता सोडून दे कारण सिंधू गरोदर आहे अशा अवस्थेत असं वागणं बरं नाही राणी राणी म्हणते की माई तुम्ही काय बोलताय या सिंधूने माझ्या नवऱ्याला मारलंय राणी म्हणते मी सिंधूला कधीच माफ करणार नाही आणि तिचं कधीच चांगलं होणार नाही ऐकून सिंधू म्हणते की मधुताई बस इतक्या दिवस मी तुमचं ऐकत होते कारण तुम्ही शॉकमध्ये होता पण आता हे बस करा कारण या घरात काही जरी झालं तुम्ही मलाच दोष देता सिंधू म्हणते की मला माहीत आहे राघव आणि मला राया भाऊजींचा जीव वाचवता आला नाही पण राया भाऊजींचे माझ्यावरती खूप उपकार आहेत पण तुम्ही जे मला शिव्याशाप देताय ना ते आता बंद करा कारण ते माझ्या पोटातल्या बाळाला ऐकू जात आहे सिंधू म्हणते की त्यामुळे आता मला टोमणे मारणे आणि हे तुमचे बोलणे बंद करा नंतर दुसऱ्या दिवशी सिंधू तिचे आवरून सँडेल घालून पायऱ्यावरून वर जात असते एवढ्यात वर जात असताना सिंधूचा एका पायरीवरून पाय सटकतो आणि सिंधू तोल जाऊन पायरीवर कोसळते आणि पायरीवरून पळतच खाली येते आणि सिंधू ही डोक्यावर पडते तेव्हा सिंधूला बघताच राघव हा पडतच सिंधूकडे येतो कारण आता सिंधू ही पोटावरती पडलेली असते तेव्हा आता भयानक हादसा होऊन आता राघव सिंधू आणि तिचे बाळ कसे वाचवणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा